तुम्हाला पुन्हा एकदा हात जोडून विनंती आणि सरकारलाही जाहीरपणानं सांगतो की जरा तुम्ही गांभीर्यानं घ्या, तुमच्या कुणी नातलागानं जर असं केलं तर तुम्हाला रात्रभर झोप येणार नाही, लोकांचे लेकर मरत असताना मजा बघू नका, तुम्ही गांभीर्यानं घ्या, हे आंदोलन सहज घेऊ नका, तुम्हाला जड जाईल। ते पुन्हा एकदा तुम्हाला राज्य सरकारला शेवटचं सांगतो आणि मराठा समाजाला तातडीनं आरक्षण द्या। मराठा समाज बांधवांना पुन्हा पुन्हा विनंती की कोणी आत्महत्या करू नका आणि कोणाला करू पण देऊ नका, कोणीही उग्र आंदोलन करायचं नाही, शांततेत आंदोलन करा। आज 28 तारीख आहे, उद्या 29 पासून आपले जे साखळे उपोषण आहे ते आज ठिकाणी सगळ्यांनी आमरण उपोषण उद्यापासून सुरू करा, ज्यांना शक्य वयोमर्यादेचा अंदाजा घेऊन आमरण उपोषण उद्यापासून दुसऱ्या टप्प्यातले आपले सुरू होणार आहेत। प्रत्येकानं पाणी घेऊन आमरण उपोषण उद्या सुरू करायचे ठरलेले, त्याप्रमाणे ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी उद्यापासून आमरण उपोषण 29 पासून सुरू करा। संपूर्ण गावची गाव उद्या ठरल्याप्रमाणे एकजुटीनं एकत्र बसा, कारण आमरण उपोषण आणि गावची गाव त्यात सहभागी होणं ही सरकारवर पुन्हा सरकारवर दबाव तयार होतो का, सरकार आपल्याकडे गांभीर्याने बघतंय का, तर दुसऱ्या टप्प्यातलं आंदोलन आपण सुरू करू। प्रत्येक गावात आमरण उपोषण, आपल्या गावात किंवा आपल्या दारात कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला येऊ द्यायचं नाही आणि आपणही मराठा समाजानं कोणीच राजकीय पक्षांच्या नेत्याच्या दारात जायचं नाही। या ठरल्याप्रमाणे आपलं दुसऱ्या टप्प्यातलं सरसकट आमरण उपोषण उद्यापासून सुरू होत आहे, 29 पासून गावची गाव यात सहभागी व्हा, कारण आपल्या लेकराबाळांना आपल्याला आरक्षण मिळून द्यायचंय आणि आपल्या नेत्याला येऊ द्यायचंय आपल्या दारात नाही। 29 उद्या आज संध्याकाळी उद्याच्या आणखीन आंदोलनाबाबत त्यांचे उत्तर आल्याच्या नंतर आपण सांगणार आहेत, हे सगळ्या मराठा समाजाला माहिती। दुसऱ्या टप्प्यातलं आंदोलन उद्यापासून आमरण उपोषणानं सुरू होते, कोणाच्या जीवितास आमरण उपोषण करताना धोका झाला तर त्याची सगळी जबाबदारी ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारची राहणार आहे। तिसऱ्या टप्प्यातलं आंदोलन हे 1 तारखेपासून पुन्हा 31 तारखेपासून सुरू होणार आहे, त्याची माहिती 30 तारखेला पुन्हा मराठा समाजाला आणि राज्य सरकारला सांगितली जाईल। आता दुसऱ्या टप्प्यातल्या उपोषणाला आमरण उपोषण प्रत्येक गावात दुसऱ्या टप्प्यातले सुरू होत आहेत, जर आमरण उपोषणादरम्यान पुन्हा त्या जीवितात धोका झाला तर पुन्हा सांगतो सरकारची जबाबदारी राहणार आहे, कारण याच्या खूप हजारोच्या संख्येनं लोक आमरण उपोषणाला बसणार आहे। ही वेगळा स्वतःच्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी मोठा रेकॉर्ड असणारी की खूप लोक खूप संख्येनं या आमरण उपोषणात उद्या 29 पासून बसणार आहे। हे देशातलं राज्यातलं हे पहिलं आमरण उपोषण असणार आहे की इतक्या संख्येनं समाज बांधव स्वतःच्या लेकरात न्याय देण्यासाठी उपोषणाला बसले। सगळ्यांनी शांततेत करा, आमरण उपोषण हे उद्यापासून सुरू होणार आहे, सरकारनं हे आंदोलन पुन्हा एकदा गांभीर्याने घ्यावं। दोन मुद्दे दुसऱ्या टप्प्यातले सांगितले, दोन मुद्दे राहिलेले ते संध्याकाळी त्यांचे उत्तर आल्याच्या नंतर जाहीरपणानं सगळ्याला सांगितले जाते। तिसऱ्या टप्प्यातलं आंदोलन 31 तारखेला पुन्हा सुरू होणार आहे,
त्यामुळे मराठा समाजाने शांततेत करा, आरक्षण मिळणार आहे त्याची काळजी करू नका, फक्त कोणी आत्महत्या करू नका। धन्यवाद। तुमची तब्येत कशी आहे? कारण सर सगळीकडे चांगला पाठिंबा तर भेटतो, पण तुमची तब्येत कशी आहे? चार दिवस झाले, तुम्हाला काय त्रास जाणवतो का काय? नाही, त्रास जाणवत नाही, परंतु आता पाणी पोटात नसल्यामुळे थोडासा त्रास होतोय, पण माझ्या त्रासापेक्षा माझ्या जातीतल्या पोरांच्या त्रास खूप मोठा आहे। त्यांना जाणून बुजून मोठं होऊ दिलं जात नाही, जाणून बुजून त्यांचं करिअर उद्ध्वस्त केलं जात। त्यामुळं माझ्या त्रासापेक्षा माझ्या समाजातल्या लेकरांचा, पोरांचा, विद्यार्थ्यांचा त्रास खूप मोठा आहे। त्यामुळे मी माझ्या त्रासाचा विचार न करता माझ्या समाजाच्या चेहऱ्यावर कसा आनंद येईल, माझ्या समाजाला कसं आरक्षण मिळेल, यासाठी मी टोकाचं उपोषण करतोय, करत राहणार। केंद्राकडून हा प्रश्न राज्याचा दखल केला जात नाही, केंद्रीय प्रश्नाचा लक्ष देणार नसल्याची भूमिका केंद्राने घेतली। ते आता केंद्राचा दखल करतय का राज्य करतय, त्यासाठी आपण आज त्यांना या प्रश्नाची उत्तरं मागितलेली आणि त्यांना बंधनकारक की ज्यांनी पालकत्व राज्याचं स्वीकारलंय त्यांना राज्यातल्या जनतेच्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागतं। 6 वाजेपर्यंत आम्ही त्यांच्या प्रश्नाच्या उत्तराची वाट बघू। नेमकं सरकार किती इमानदार आहे आणि सरकार किती प्रामाणिक आहे जनतेशी हे उत्तर दिल्यावर किंवा न दिल्यावर लक्षात येणार आहे। सरकार दगा फटका करणार आहे, गद्दारी करणार आहे की समाजाच्या नरड्यावर पाय देऊन प्रश्नाचे उत्तर न देणार आहे का प्रश्नाचे उत्तर देऊन प्रामाणिकपणा सरकार सिद्ध करणार आहे हे आपल्याला 6 वाजेपर्यंत दिसेल। दादा, अजित पवार बारामतीत कार्यक्रमासाठी जाणार आहे, साखर कारखान्याच्या देखील त्यांना विरोध करण्यात येतो। आता समाजाने जो निर्णय घेतला त्याविरोधात कोणत्याच पक्षाच्या नेत्यांना जाऊ नये, कारण समाजाच्या प्रश्नाला सुद्धा सरकारनं प्रथम मानलं पाहिजे आणि विरोधी पक्षाचे आमदार खासदार आणि सत्ताधाऱ्याचे आमदार खासदार मंत्री यांनी एकत्र येऊन सगळ्यांनी मुंबईत बसलं पाहिजे आणि मराठा समाजाचा प्रश्न सोडवण्यासाठी अधिवेशन भरवून तातडीनं मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे। यासाठी हा लढा आमच्या खांद्याला खांदा लावून सगळ्या आमदार खासदारांनी लढला पाहिजे, तरच समाज त्यांच्यावर बारीक लक्ष देईल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तुम्हाला काही संपर्क झालाय, फोन आलाय, त्यांचा व्यक्ती आलाय का? तू प्रश्न विचारल्यानंतर कशाचा गोंधळ आहे तिथं? काय तिथं तिथं काय इथं पत्रकार परिषद झाल्यावर करतायत ना, तुम्हाला काय करायचं ती मला कळलं नाही काय चाललंय। कोण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तुम्हाला काही संपर्क झालाय का, फोन आलाय का, किंवा त्यांचा कोणी व्यक्ती येऊन तुम्हाला संपर्क साधलाय का? तुम्ही जेव्हा प्रश्न विचारले त्यानंतर पासून आतापर्यंत नाही कोणाचा फोन नाही, कोणाचे उत्तर नाही। त्यांना मराठ्यांचा प्रश्न जर गांभीर्याने घ्यायचा नसला तर त्यांना इथून पुढे कळत मराठ्यांचं दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातलं आंदोलन शांततेत कसं चाललंय, त्यांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे, तुम्ही हे आंदोलन सहज घेऊ नका, गांभीर्यानं घ्या, कारण पुढचा रस्ता तुमच्यासाठी खूप जड आणि अवघड असणार। तुमच्या गावबंदीमुळं अनेक नेते आता आपले सगळे कार्यक्रम रद्द करतायत, गावामध्ये जाण्याची कोणी हिंमत करत नाही। रोहित पवारांनी सुद्धा त्यांची यात्रा काल थांबवली, त्यांना प्रश्न विचारला की गावबंदी केल्यामुळे थांबवली का, तर ते म्हटले असं अजिबात नाही, पण राज्य अशांत असताना आम्ही अशा पद्धतीने यात्रा काढणं योग्य नाही। त्यांनी जे सांगितले की राज्य अशांत आहे ते तुम्ही मानता का तुमच्या आंदोलनामध्ये? नाही नाही, सगळीकडे शांतता आहे, कुठं काही अडचण नाही। ज्याच्या त्याच्या बघण्याचा दृष्टिकोन असतो, ज्याच्या त्याचं राजकीय शब्द फेकण्याची पद्धत असते, त्यामुळं मराठा समाज शांततेते शांततेत आंदोलन करतोय। मात्र आमच्या गावात न येऊ दिल्यामुळं
तुम्हाला ते अशांत वाटत असेल तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कारण आम्ही तुमच्या दारात आलो तर तुम्ही सुद्धा अशांत शब्द वापरता किंवा शांतच वापरता. आम्ही तुमच्या दारात येत नाही. सगळ्याच पक्षांच्या नेत्यांना आमच्या दारात यायचं नाही एवढीच आमची भूमिका आहे. तुम्हाला आमचा सगळ्या पक्षांच्या नेत्यांना खूप कळवळा जर असला तर सगळ्यांनी आमच्या लेकरांसाठी मुंबईत ठाण मारून बसावं. एक दिवसाचं अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आपण सगळ्यांना तिथं संघर्ष करावा. मात्र आपण सगळ्या पक्षांचे नेत्यांना जर आणि आमदार खासदार मंत्र्यांना जर आमच्या लेकरांचा खळच कळवळा असेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन तुटून पडा आणि मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी या चॅनलच्या माध्यमातून तरी बातम्या येऊ द्या की या राज्यातले सगळ्या पक्षाचे सत्ताधाऱ्यांसह सगळे आमदार खासदार एकत्र मुंबईत आलेत आणि ते मराठा समाजासाठी लढायला सज्ज झालेत. तर या राज्यात आणि देशात प्रचंड मोठा एक चांगला संदेश जाईल की महाराष्ट्र राज्याचे एक असे की ते गोरगरिबांच्या लेकरांसाठी लढण्यासाठी आमदार खासदार मंत्री पासून सगळे एकत्र आलेत आणि यामुळे तुम्ही एकत्र आल्यामुळं मराठा समाजातही खूप मोठा आनंद निर्माण होणार आहे. मराठा समाजाची प्रचंड मोठी ताकद वाढणार आहे. त्यामुळे तुम्ही सगळेजण मुंबईकडे निघायचं बघा. इकडे गावागावात हिंडून तुमचा काही उपयोग नाही. तुम्हाला मराठ्यांना बळ द्यायचं असेल तर सगळे आमदार खासदार मुंबईत लवकरात लवकर जमा आणि मराठा समाजाला न्याय देण्यासाठी तिथं आमच्यासाठी संघर्ष करा. मराठा समाजाला आनंद होईल आणि पुन्हा एकदा या राज्यात चांगल्या प्रकारचं शांततेचं हे युद्ध पुन्हा एकदा दोघांच्या माध्यमातून सुरू राहील एवढं कळाळ करावं सगळ्या पक्षाच्या आमदार मंत्र्यांनी खासदारांनी ही विनंती आहे. बघूयात कोण कोण आमदार राज्यातले मंत्री खासदार मराठ्यांसाठी एकत्र येत आहेत. ती मराठे ही उघड्या डोळ्यानं आता बघणार आहेत की आपल्या लेकरांसाठी मुंबईत कोणते कोणते आमदार आणि खासदार आणि मंत्री एकत्र येत आहेत. कारण हे दुसऱ्या टप्प्यात हीच अपेक्षा आहे की आमरण उपोषण गावागाव सुरू होणार आहेत. आमचे लोक मराठा समाज आमदारांच्या किंवा नेत्यांच्या दारात जाणार नाही. त्यांनी आमच्या दारात यायचं नाही. तिसऱ्या मुद्द्यात की कोण कोणते आमदार आणि मंत्री खासदार मराठ्यांसाठी मुंबईत एकत्र येत आहेत हे दुसऱ्या टप्प्यात मराठे बघणार आहेत. कारण मराठा समाजाचं बारीक लक्ष आहे की कोणते आमदार मंत्री आणि खासदार हे आपल्या लेकरांसाठी मुंबईत एकजूट होत आहेत याकडे डोळे लावून मराठा समाज बघतोय. कारण दुसऱ्या टप्प्यात आम्ही हेच बघणार आहेत आणि तिसऱ्या टप्प्यात 31 पासून यांचे वाट इतकी बिकट होणार आहे की हे त्यांना तिसऱ्या टप्प्यात 31 तारखेनंतर लक्षात येईल. केंद्र सरकारने दखल घेतलेली आहे आणि त्यांनी पाठिंबा दिला. ते गावगतीला पण ते म्हणतात की आम्ही दोघजण मिळून आता गाव भंडाऱ्याची उधळण म्हणजे 24